व्हिडिओ वटपौर्णिमे दिवशी शूट केलेला आहे. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळीची वटपौर्णिमा ही 24 जून रोजी आलेली आहे आणि सकाळी उठून लवकर देवपूजा देखील करून घेतलेली आहे. हॅलो फ्रेंड्स, मी आहे माधुरी आणि तुम्हा सर्वांचे माझ्या या ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. आज आहे वटपौर्णिमेचा दिवस, त्यामुळे आजचा जो आपला ब्लॉग असणार आहे तो आहे वटपौर्णिमा स्पेशल ब्लॉग. त्यामुळे मी आज वटपौर्णिमा कशी सेलिब्रेट करते आणि मी त्यासाठी काय काय तयारी केली हे मी आज तुम्हाला आपल्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सकाळ झालेली आहे त्यामुळे मी वटपौर्णिमेची पूजा जी आहे ती दुपारी करणार आहे, कारण माझं इथे ऑफिसचं काम चालू आहे आणि इथे चालू आहे माझा मॉर्निंगचा चहा. आधी मी इथे काम संपवून घेणार आहे आणि मग पूजेची तयारी करणार आहे. चला मी तयारी करून तुम्हाला दाखवते मी कशी वटपौर्णिमेची तयारी केली आहे. आधी मी माझं काम संपवून घेते. सर्वात प्रथम वटपौर्णिमा पूजेचे साहित्य पाहूया. इथे एका प्लेटमध्ये मी तांदूळ भरून वाटीमध्ये घेतले आहेत, त्या जागी तुम्ही गहू देखील घेऊ शकता. गहू किंवा तांदळाने ओटी भरायची असते स्त्रियांची, म्हणण्याचा वापर केला जातो. देवाला दाखवायला अगरबत्ती आणि थोडीशी खडीसाखर प्रसाद म्हणून वाटायला. तसेच इथेही चणा डाळ घेतली आहे एका वाटीमध्ये, हळद कुंकू आणि थोडेसे शेंगदाणे एका वाटीमध्ये. इथे एका काळ्या धाग्यामध्ये 5 मणी ओवून घेतले आहेत, हे आपण नंतर गळ्यामध्ये घालणार आहोत. इथे आपण कापूर देखील वापरणार आहोत आणि आरती करण्यासाठी हा दिवा. इथे मम्मीची आणि माझी दोघींची वटमोर्णिमेची पूजा असल्यामुळे इथे मी दोघींच्या पद्धतीने सामान घेतलं आहे. दुसऱ्या ताटामध्ये ओटी भरण्यासाठी आंबे आणि केळे घेतले आहेत. तसेच इथेही सुपली आहे छोटीशी. हे जे कापसाचे वस्त्र आहे ते आपण झाडावरती बांधत असतो. हे जे पॅकेट आहे याच्यामध्ये बांगड्या असतात 5, आरसा, प्रटिकली असे पॅकेटच मिळतं. हे जे विकत आणलं आहे हे आपण देवाला जेव्हा ओटी भरतो त्याच्यामध्ये ठेवत असतो. हे मी 2 आणले आहेत मम्मीसाठी आणि माझ्यासाठी. ह्या 2 सुपाऱ्या ज्या आपण पाण्याच्या विड्यावरती ठेवणार आहोत आणि या सुपलीमध्ये ओटी भरून झाडाजवळही ठेवायची असते. तसेच इथे महत्त्वाचं म्हणजे हा धागा ज्याने आपण वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारणार असतो आणि ही पिढ्यासाठी पाने आणि घंटी आरती करण्यासाठी. आता इथे हे वटपौर्णिमे पूजेचे साहित्य जे आहे ते ताटांमध्ये भरून घेतलं आहे आणि आता आम्ही वटपौर्णिमेची पूजा करायला जाणार आहोत. तर फ्रेंड्स, इथे मी अशी तयार झालेली आहे. आता मी चालली आहे पूजा करायला. खाली मंदिरामध्ये वडाचं झाड आहे तिथे मी पूजा करायला चाललेली आहे. तर मी कशी दिसते मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. आणि फायनली आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि हे आहे असं वडाचं झाड जिथे आम्ही पूजा करणार आहोत. ऑलरेडी इथे खूप स्त्रिया ज्या आहेत ते पूजा करून गेलेल्या आहेत ते दिसतच आहे. आणि या झाडाजवळ लागून एक शंकराचं मंदिर आहे. ही आहे नागाची मूर्ती आणि आतमध्ये हे शंकराची पिंडी. तर आधी इथे आपण पूजा करून घेऊया. महाशिवरात्रीला इथे खूप गर्दी असते आणि मी नेहमी महाशिवरात्रीला ह्याच मंदिरामध्ये येते. आता इथे आपण वडाच्या झाडाची पूजा करूया. इथे सर्वात प्रथम जे सुवासिनीचं मान असतं हळद कुंकूचं ते आधी आपण लावून घेत आहोत. त्यानंतर या छोट्या सुपलीमध्ये विड्याची पानं, त्याच्यावरती सुपारी आणि त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. तांदूळ 5 वेळा आपण इथे घालणार आहोत. जशी आपण स्त्रियांची ओटी भरतो तशीच इथे आपण भरायची आहे. त्यावरती फुले ठेवणार आहोत, थोडेसे शेंगदाणे आणि चण्याची डाळ आणि खडीसाखर ह्यात आपण ठेवणार आहोत. आणि एक फळ म्हणून मी इथे आंबा ठेवला आहे आणि हे देवाला आपण ह्याची ओटी भरणार आहोत. तसेच इथे कापूर आणि अगरबत्ती आपण लावून घेणार आहोत. आणि इथे आपण जे कापसाचे पांढरे वस्त्र आणलं होतं ते आपण या झाडावरती असं लावून घेत आहोत आणि आरती ओवाळून घ्यायची. त्यानंतर या झाडाभोवती आपण जे तांब्यातून पाणी आणलं होतं ते एक फेरा मारून घेणार आहोत. आणि शेवटी इथे आपला दोरा जो आहे तो आपण बांधून घेत आहोत झाडावरती आणि मग आपण त्याने 7 फेरे पूर्ण करणार आहोत. आणि इथे माझे हे जे 7 फेरे आहेत ते पूर्ण करून झालेले आहेत. आणि शेवटी मनापासून प्रार्थना करत आहे की हाच नवरा 7 जन्म मिळू दे म्हणून. आणि इथे नंदीची पूजा देखील मी करून घेतली आहे. आणि आता अशाच पद्धतीने मम्मी देखील पूजा करून घेत आहे. आणि दरवर्षी अशाच पद्धतीने आम्ही पूजा करत आलो आहोत. आता इथे मम्मीची देखील पूजा करून झालेली आहे. सो आता इथे आम्ही स्त्रियांची ओटी भरत आहोत. त्यामध्ये हळद कुंकू लावून तांदूळ आणि फळ देऊन इथे ओटी भरत असतो. सो इथे असे हे काळे मणी घेतले आहेत जे आपण काळ्या धाग्यामध्ये घातले होते ते आपण मंगळसूत्रामध्ये घालायचे असतात. सो इथे असे हे मंगळसूत्रामध्ये मी बांधलेले आहे. फ्रेंड्स, इथे आमची आजची वटपौर्णिमेची पूजा झालेली आहे. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे करण्याची मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडे म्हणजे पुण्यात राहते त्यामुळे आमच्याकडे अशीच पद्धत आहे. आज दिवसभर उपवास आहे त्यामुळे फक्त सकाळी फ्रुट्स खाल्ले होते आणि आता संध्याकाळी मी वरीचा भात किंवा खिचडी खाणार आहे आणि उद्या सकाळी हा मी उपवास सोडणार आहे. त्यामुळे आजची आमची ही अशी पूजा होती. आता घरी जाऊन मला परत काम करायचं आहे कारण माझं काम चालू होतं. मध्ये ब्रेक घेऊन मी हे पूजा करायला आले होते.
तुम्ही पाहत असाल इथे कोण जास्त लेडीज नाही आहेत, कारण ऑलमोस्ट सगळ्यांनी सकाळी पूजा केली होती. मला वेळ नव्हता म्हणून मी आता करायला आले होते. तर चला आता आमची पूजा झालेली आहे तर जाऊया घरी. आणि तिथे फ्रेंड्स इथे मी घरी आलेले आहे आणि इथे कॉफी बनवलेली आहे. ती आता कॉफी पीत आहे आणि प्रिशाचा तुम्हाला मी खेळ दाखवते ती काय करते. इकडे मी प्रिशाला देखील तयार करून ठेवलं होतं खाली नेण्यासाठी, पण नेमका तेवढ्यात पाऊस आला त्यामुळे प्रिशाला काही नेता आला नाही आम्हाला, त्यामुळे तिला घरातच ठेवून गेलो होतो तिच्या पप्पा बरोबर. आता इथे तिच्या आवडीचं सॉन्ग लावलं आहे. आणि इकडे प्रिशाचा खेळ चालूच होता आणि मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करून घेतली होती उपवासाच्या. आणि ते उपवासाचं जेवण तयार करून घेतलं आहे, त्यात मी बटाट्याची भाजी केली आहे, वरीचा भात केला आणि शेंगदाण्याच्या कुटाची आमटी देखील केली आहे आणि थोडेसे वेफर जे प्रिशाला देखील आवडतात त्यामुळे ते घेतले आहेत आणि आंबा नाहीतर केळ इथे मी खाणार आहे. तर फ्रेंड्स इथे आम्ही आज 8:30 घेतलंय खायला, कारण भूक लागली होती जाम, त्यामुळे आवरूनही पटपट घेतलं आणि आता आम्ही खात आहोत. आणि उद्या सकाळी आम्ही उपवास सोडणार आहे, देवाला भात दाखवून याचा नैवेद्य सोडायचा असतो. सो उद्या आता उपवास सोडणार आहे. इथे प्रिशाचं खाऊन झालंय त्यामुळे आम्ही आता जेवायला बसलो आहोत. तर चला अशा प्रकारे होता आजची वटपौर्णिमाचा दिवस, जो आज पूर्ण दिवस अशा पद्धतीने मी घालवला. जर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटेन अशाच एका ब्लॉग बरोबर, तोपर्यंत बाय फ्रेंड्स.